नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा तीन मोठे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे निर्णय हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत. तुम्हाला अग्रिम पीक विमा मिळाला नसेल किंवा नुकसान भरपाई मिळाली नसेल किंवा पीक विमा भरला आहे परंतु मदत मिळाली नसेल, तर हे तीन महत्त्वाचे आणि मोठे निर्णय अवश्य पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. चला, जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला मोठा निर्णय पहा. इतकी वर्षे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चाच व्हायची, परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद किंवा योजना नव्हती. केंद्राचा 24 तासांत 65 मिलीमीटर पावसाचा निकष होता, तर तो आम्ही बदलला आणि विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला 755 कोटी 69 लाख आणि नंतर 1,500 कोटी रुपये मंजूर केले. अशा रीतीने सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना 2,255 कोटी 69 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा निर्णय पहा. अवकाळीमुळं शेतकऱ्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर डॅमेज होतं, त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. सेडनेट व हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी 232 कोटींचं कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार करत आहोत आणि यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेनं राज्यातील सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येतील. तेव्हा हा निर्णय देखील राज्यात पहिल्यांदाच होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आता मित्रांनो, तिसरा आणि महत्त्वाचा मोठा निर्णय पहा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही NDRFच्या दराच्या 2x दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. 2 हेक्टरची मर्यादा ही 3 हेक्टर केली. तसेच जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही भरपाई दिली आहे. तसेच खाली बघा, NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवले आहेत, तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत. गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिकच मिळेल, हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो, असे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले तीन मोठे हे निर्णय होते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.